प्रकरण 14 मूल्यमापन। जोड्या लावा। अ गट, 1 सायकलचा वापर, 2 झाडांची पाने आक्रसणे, 3 रहदारीच्या रस्त्यावर रस्ता पार करणे, 4 ग्रामीण वस्ती, 5 शहरी वस्ती, 6 आदिवासी पाडा। ब गट, अ निसर्गाच्या कुशीत विना प्रदूषण वस्ती, ब शेती आणि निसर्गरम्य वातावरण, क श्वास घ्यायला त्रास आणि डोळ्यांची जळजळ, ड अतिदाट रहदारीचा परिसर, ई अतिदाट लोकसंख्या व वाहनांचा सतत वर्दळ, फ प्रदूषणविरहित वातावरणात शरीराला व्यायाम। उत्तरे। गाळलेल्या जागा भरा। 1 वाहतुकीच्या साधनांच्या आवाजाने प्रदूषण होते। अ इंधनाचे, ब हवेचे, क ध्वनीचे। 2 वाहनांमुळे होणारे प्रदूषण प्रकारे होते। अ हवा, पाणी आणि ध्वनी, ब हवा, ध्वनी आणि धूळ, क हवा व ध्वनी। खाली दिलेल्या चित्रातील कोणता पर्याय प्रदूषणविरहित जलद प्रवास देऊ शकेल ते ओळखा। प्रदूषणविरहित जलद प्रवासाचा पर्याय। उपक्रम। तुमच्या आजूबाजूला असलेल्या रहदारीचे निरीक्षण करा। तेथील वाहनांचा गोंगाट, वाहनांच्या धुरामुळे होणारे हवेचे प्रदूषण कोणत्या वेळेत होते याची नोंद करा। दिवसाच्या ठराविक काळात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? आधुनिक काळात पर्यावरणपूरक वाहनांची निर्मिती आवश्यक आहे हे विधान स्पष्ट करा।